मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले आहे. मागील बऱ्याच वर्षापासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई येथील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 2 दिवसापूर्वीच रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र रवींद्र बेर्डे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान नेमकं कसं राहिलं थोडक्यात जाणून घेऊया. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच सुपरहिट चित्रपटात तर 300 अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या 20व्या वर्षी नभोवाणीशी आणि 1965 काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली. काही हिंदी चित्रपटांमध्ये तर जवळपास 31 नाटकांमध्ये रवींद्र बेर्डे यांनी काम केले आहे. रवींद्र बेर्डे यांची आणि त्या काळातल्या काही आघाडीतल्या अभिनेत्यांची जोडी प्रचंड हिट ठरली. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, विजय चव्हाण, भरत जाधवसह अनेक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांसोबत जोडी हिट ठरली. रवींद्र बेर्डे यांनी गम्मत जम्मत, एक गाडी बाकी अनाडी, थरथराट, हमाल दे धमाल, धडाकेबाजसह बऱ्याच चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयाचे आजही प्रेक्षकांकडून कौतुक होते. 1995 व्यक्ती आणि वल्ली या नाटकावेळी रवींद्र यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 2011 रवींद्र यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. तेव्हापासून ते आजपर्यंत या आजारासोबत लढा देत होते. मात्र आज त्यांच्या या लढ्याला अपयश आले. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना नातवंडे असा परिवार होता. रवींद्र यांच्या निधनाने मराठी सिनेमासृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदान देणाऱ्या अभिनेत्याला लेट्स अप मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.